रडकुंडीला आली माझी बाई. गो सोड 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 लवकर काय अस सोड लवकर सोड नीट रात जा जरा. हाय मित्रांनो, आजचा व्हिडिओ होणार आहे प्रँक. प्रँक म्हणजे काय झालंय, आज वाजली आता वाजली 5:30 वाजली 5:30 वाजली पूजेला मी चाललोय गावात घेऊन. काय नाही गावात घेऊन पाणीपुरी किंवा इकडे तिकडे काहीतरी चालणार तिला. तिला घेऊन चाललोय गावात. तिला सांगितलंय की एक जण आले आपल्या पंढरपूरमध्ये सेलिब्रेट आहे, त्यांचं एक दोन म्हणजे भरपूर पिक्चर पण झाल्यात. तर ती कोण आहेत तुम्हाला सांगतो, नागराज मंजुळे. पूजेला सांगितलं मी त्या त्यांनी आपल्याला बोलवलंय, त्यांच्या एक पिक्चर शूट होणार आहे. तर त्या पिक्चरमध्ये आपल्याला त्यांनी ऑफर दिली. तर चला आता पूजेला मी सांगतो आणि तिच्या संकट मी व्हिडिओ काढतो, म्हणजे तिला तिचं रिएक्शन बघू काय होतात. चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. पूजा तुला माहित आहे ना आता कुठे चाललो आपण? कुठे तुम्ही म्हणला की कोणतर नागनाथ म्हणजे हा त्यांनी आले त्यांना भेटायला जाईल. तर त्यांनी आपल्याला बोलवलंय, त्यांचा एक पिक्चर शूट होणार. ती सायराट पिक्चर आहे ती, माहित आहे, सायराट फॅनरी. त्यांचा पिक्चर आहे ती. मग पिक्चरची ऑफर दिली आपल्याला, त्यांचा नवीन पिक्चर येणार आहे. त्यात तू हिरोईन आहे. अग त्यात तू हिरोईन आहे खरंच. त्यात तू हिरोईन आहे. तुला बोलवलंय त्यांनी, मग त्यांनी आपल्याला बोलवले आणि मला काय रोज देते काय माहिती, काय माहित नाही. चला काहीतरी उपलं खरंच. तर तुला काय खोट वाटतंय माझं? तुम्ही आलाय ती म्हणलं ती खरं वाटतंय, पण पिक्चर साठी आणि मला. अगं पिक्चर साठी तुला ऑफर आली तर खोटं बोलत नाही. चला बघूया तिथे गेल्यावर. खरंच तुझ्या चेहऱ्यावरची स्माईल मला वाटत, तुला असं भारी वाटायला लागलंय. भारी वाटतंय की त्यांना भेटायचं म्हणून. पण तुम्ही ती पिक्चरचं म्हणला ना, त्यांना तुम्हाला काहीतरी डाऊट यायला लागला. बाहेर तू दिसे नाही नीट जरा बाहेर. आजे इकडे. अग पूजाला का नाही भेटायला एक जण आले, नागराज मंजुळे. पिक्चरची ऑफर आली आम्हाला, मग त्यांना भेटायला चाललोय. चांगलंय ना. तुझी नात किती खुश झाली बघ की. हे जायचे ना मग. हा दरवाजा लावला की चालत कर चालू गाडी. तर मित्रांनो चप्पल वगैरे घालतो आता आणि चाललोय आम्ही. काय खोकाय लागले माणसं बिझ बघ की. एटीएम घेतलं का माझं? घेतलंय. पण तुझं काय तिथे गेलो, तू काय बोलणार? मला भारी वाटेल कारण की एवढे मोठे म्हणजे डायरेक्टर त्यांनी आपल्याला भेटायला आले, त्यामुळे मला भारी वाटायला. आपल्याला भेटाय म्हणजे खास आपल्याला भेटा नाही ते आली. मग नंबर दिसतोय कॉल आलेला. आलाय आवीचा कॉल आहे. आवी तापाय लागलाय तुम्ही. चल आणि तिथे मित्रांनो तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. खरंच आम्ही कुणाला भेटणार आहे तुम्हाला जर सांगितलंय. नागराज मंजुळे पहिल्या आता भेटायचं चालू बाबा. तू सर गे चला पूजा. मला पण हिरो म्हणून घ्यायला घेतात. घ्यायला घ्या. नाही काय ग तुम्हाला विलनचा रोल देते लेशोबत दाडी. मग तू हिरोईन होणार का? माकडं म्हणल्यासारखी दिसती या आणि हिरोईन व्हायला चालली. चल त्यांना भेटून मी सांगतो. दाढीवर नऊ स्टेटनी केली मित्रांनो. नागराज मंजुळे यायला लागले म्हणून आम्ही काय केली, मी दाढी बेस्ट स्टेटनी केली. किती खुश आहे बघा, हे चांगलं पोस्ट मिळली म्हणून. बरं चला की उशीर व्हायला लागला. किती वेळ गडबड व्हायला लागली. परत रिटर्न मागायला कामं पडायची. तर चला मित्रांनो जाऊया आम्ही, जाऊ तू लवकर. फायनली आम्ही आलोय बरं का. आता विषय आपण ट्रॅकवर का आलो? तिथे ट्रॅकवरच गाठ पडणार आपली, म्हणजे ट्रॅकवरच भेटणार आहे. ट्रॅकवर मग एवढी मोठी असते की आपल्याला बसून चर्चा करायची. हॉटेल आहे ना, ते हॉटेलमध्ये जाऊन बोलत बसणार असत, त्याला काय नसतं. तर मित्रांनो खरं यायला लागलं, तू खोटं नाही बोलत. तुला बघ थांब, मोजून एक 10 ते 15 मिनिटात येतील तुला बघायचं आहे. खोटं वाटते. तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, तुला दाखवतो मी माझं खोटं वाटतं. डाऊट येण्यासारखं काय विषय नाही. पब्लिक प्लेस मध्ये एवढं काय, पब्लिक प्लेस मध्ये तर सगळं पब्लिक. आपण दोघं जाई घेतो कुठं पण. यायला लागल्यात हे पिक्चर हिरोईन. हे काय झालं पूजा? काय नाही झालं. काय झालं असं काय? तर रागानं का निघून आली? मग मला नेलंय तिथे, 1.5 तास झालं बसवलंय. आता येतील मग येतील हे करतील. मी आले रागा रागा, मी सगळा पसार ठेवला. मला भांडे घासायचे ते बेडवर राडा बघताय, बाहेर कपडे धुवायचे. तुम्ही मला वाटलं खरंच नेहा लागलाय भेटायला. मी सगळा खायचा राडा ठेवला तुमच्या बरोबर. जहाची कंड लावून घे. काय काय झालं मग एवढं? तुला काय फिरवायला तर नेलं गावात? फिरवायला नाही नेलं. तुम्ही काय म्हणून नेलत कोण? हा नागराज मंजुळे आले त्यांना भेटायचंय, त्यांना तुला भेटायचंय. अच्छा नागराज मंजुळे कोण आहे ते आपल्यासारख्याला भेटलं का? चेष्टा केलेली तुला कळत नाही का? तुला एवढं सिरियसनेस काय वाटलं? मग नेला ती नेलं तसं तिथं बसवलंय बसवलं. हाय असं घरी आणलं एखादं निदान जेवायला राहू दे, निदान पाणीपुरी तर चारून आणतं कि. पाणीपुरी खाती स्वयंपाक कर घरी. करा मी नसते करत स्वयंपाक बिपाक. आता एअरबेड लागले तुला ना? आता मी स्वयंपाक नाही करणार. जाऊ
तुम्ही जेवण केलं केलं काय खाल्लं तू काय खाल्लं अजून 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 हा मम्मीला सांग स्वयंपाक करायला नाही करणार पप्पा मला खोट बोलला पाणीपुरी नाही चालली पप्पाने मला करायला स्वयंपाक गोले तुला काय कळतंय का नाही म्हणाव मन गोले यार कुठे गेलता विचार कुठे गेलता म्हणाव कुठे गेलता विचार मम्मीला कुठे गेलता विचार कुठे गेलता विचार मम्मीला तुला बिस्किट पाहिजे ना होय ग कुठकी स्वयंपाक करायचा नाटक बासकी करणार नाही मला ही काम आहे ती ही मी काम करणार आहे तुम्ही जेवण काय झालं गावात नेलं म्हणून तुला काय झालं तवा एवढं कशाचा राग आला तुला कशाचा राग आला तुम्हाला जर मी म्हणलं तुम्हाला ह्या ह्या व्यक्तीला भेटायला नाही त्या व्यक्तीला भेटवलं नाही दीड तास मला कुठे तर सोडून एकटं तिकडे फोटो काढायला कुठं नव्हतं तिथं मागच बसलेलो म्हणलं तुझी मज्जा बघत बसावं म्हणलं जरा आणि साधं तू आता जाऊ तुम्हाला बोलायला लावलं तू घरी कशी काय निघून आली मग मग तुमचा गेला कुठे मला तिथं दिसत ना मी एकटीच येड्यावर मला धरून आणले आणि तिथं बांधून बसली आले निघून माझी मी ये नाटक करत जाऊ नको मी किती उडकाय उडकले तिथं तुला तसंच पाहिजे तुम्हाला कशाला माझी ही करायची चेष्टा करायची कशाला चेष्टा करायची नाही ती जरा जरा नीट राहा काय करा जरा नीट राहा तुम्ही नीट राहा आधी एक तर खोटं बोलून मला नेलंय तिथं कुठलं कोण नाही कशाचं काय नाही तिला बसवलंय कुठे जाऊन बसलाय मी घरी आल्या का लोक आपल्याला भेटायला नागराज मंजुळे काही ते लागत आपण ठेवलेलं काय मन मन नागराज मंजुळे भेटायला स्वप्न बघ स्वप्न आहे स्वप्न नाही बघणार एक दिवस हकीकत मध्ये भेटेल मी त्यांना एवढं काय त्याला नक्की भेटायचं जायचं का आपण भेटायला मग आता नेलत की भेटाय तुला काय तू शिरून तोंड दाखवून आणलंय मला तुला काय वाटलं खरं वाटलेलं मग काय मला वाटलं खरंच अरे वा एवढी वाटत म्हणजे डायरेक्टरला भेटायचं किती भारी वाटलेलं मला आणि म्हणजे तुला काय म्हणलेलं अजून पिक्चरच पिक्चर पिक्चर मला काय एवढं काय वाटलं नव्हतं कारण की मला लहान लेकर त्यामुळे मी त्यांना नाहीच म्हणले असते पण मला त्यांना भेटायचं म्हणलं मला भारी वाटलेलं आहे पण तुम्ही माझा पचका गेला बघ सैराट सैराट पिक्चर मला किती खुश झाली तिला का मला तर डोकं हसायचं कळत नव्हतं तुला बालिश आहे तुम्ही बर चल जाऊ भेटायला अजून एक जण आले ती भेटून मला नाही कुठे यायचं मला काम करायची रडकुंडीला आली माझी बाई गो सोड 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 लोक काय अस सोड लोक सोड नीट राहत जा जरा काय बालिश बिलिश नाही तुला अक्कल आहे का नाही नवऱ्याचं कचरू धरती काय पैगे नवऱ्याचं कचरू सोड ऐकू हा संसार करायची अक्कल नाही काय नाही हा मग ती काय म्हणले तुला ते काय म्हणले तुला तू काय म्हणले त्याला तू काय म्हणले त्याला अक्कल नाही का नांदायची अक्कल नाही का नांदायची कसं नांदाव नवऱ्याला कसं बोलायचं तुला कळत नाही काय तुम्हाला कसं नांदाव कसं बायकोला बोलाव कळत नाही का ती गोळ्या कसं असतंय बघ ती गोळ्या कसं असतंय बघ माझा माझी ट्रायल करू नको माझी ट्रायल करू नको हात खाली कर हात खाली कर नाकात बोट घालू नको नाकात बोट घालू नको चायला येडी रताळी कुठली चायला येडी रताळी कुठलं दलिंदर दलिंदर माकड मल्ली माकड मल्ला चपटी चपटी वक्ती वक्ता नकटी नकटा नकट्याची नकटी नकट्याचा नकटा नकटीची नकटा बंद कर तू बंद कर ती लवकर बंद बंद कर हा तू बंद कर पहिले पहिले तिकडे जा बाहेर घेऊन जा बंद हा बंद कर हा तुझं काय म्हणणं तुम्ही मला खोटं बोलला तुम्ही मला खोटं बोलला तुम्ही मला खोटं बोलला मग मग काय करू काय करू आता मी काय करू आता मी काय करू मी इकडं आलो मी इकडं आले मी इकडं असं आलो इकडं असं जम्पिंग 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 निवळ बालिश पूजा निवळ पूजा पूर्वे पूर्वे मम्मीला का नाही मी गंडावलं मी तर बघू शकतो तुम्ही का हो का माझ्या आगावर बसली हो का तिला का अक्कल बिक्कल आहे का नाही सर सर पूर्वीला राग आला पूर्वी राग आला का नाही तुला पप्पा कोणाचा आहे आय लव्ह यू आय लव्ह यू गोले तुला कोण आवडत पप्पा सगळ्यात जास्त कोण आवडत पप्पा आय लव्ह यू म्हण हो पप्पा बोल काय म्हणते सारखं सारखं काय संसार करायची अक्कल नाही काय नाही कशाला लग्न करायचं का माझ्या बरोबर ए फिरू नको कशाला लग्न केलं तू माझ्या बरोबर हा हा मार नको बस गबस की पूजा 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 आय लव्ह यू
आय लव यू आय हेट यू फालतू गिरी जरा बंद कर दिया फालतू गिरी बंद कर दी जरा शिवी दी काय मला तू माझे एवढे काय माझे एवढे काय माझे एवढे काय नमस्कार मित्रांनो पूजेचा प्रँक जी मी एवढा मोठा केला तिथं निवडणूक आता बोला अयो अयो ए ए बाबा काय खाल्लंय रे बाबा उतर 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 बिर 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 बिंगरी ग गर गर ए थांब पकड मला पकड मित्रांनो माझा खोकला मला खोकला होता बरं का खोकला कमी व्हावा म्हणून पूजानं मला एक औषध घेतलं तर पूजा कसं वाटलं तुला तुळशी वृंदावन मित्रांनो हिला म्हणलं चल नगराला म्हणून येणार तुला भेटवतो हिला नेलं तिथं येऊन बसलो बसलो आणि घरी आणलं नाही. नमस्कार मित्रांनो पूजा म्हणलेली स्वयंपाक घरी करणार नाही म्हणून मी बाहेरनं विकत आणलंय सगळं कारण का भूक तरली लागलेली आणि पूजाला पण कटाळा आलता घरात भांडी भरपूर पडलेली सगळा राडा होता तर चला काय काय आणले काय काय नाही दाखवतो तुम्हाला. मित्रांनो भाजी आणली रोटी आणली आणि चिकन मालवणी पद्धतीचं केलंय बघा का आई ये बोल घरी केलंय काय हो मी केले त्याला सांगितलंय मी बाहेर आणलंय म्हणून तर मित्रांनो ए पूजा काय म्हणलेली मी घरी करणार नाही म्हणले आता कशाला खायला लागली माझ्यासाठी एवढं हा मी बाकास सुरू आहे. तर मित्रांनो चला जेवण करा या हा बोल पूजा काय बोलू या सगळ्याजण जेवायला यांनी मस्त पैकी मी स्वयंपाक बनवणार नाही म्हणले बाहेर चिकन वगैरे करून आणलेलं रोट्या आणले ते बघा रोट्या भेट्या चिकन वगैरे बघा मस्त पळी द्या की वरची लय अरे वा वा वापी प्यायला लागली चिकन तंदुरी ही बघा खा गे आता डुचके आहे कसं वाटते छान वाटते खायला बरं वाटतं का ते घरी केलेलं छान असते ना त्याच्यापेक्षा हा ती तर आहेच पण बाहेर न खायचं असतं कधी पण तुझ्या हातचं छान होतं ना घरी बाहेरचं खायचं असतं कधी कधी ग अरे पण तू घरी छान करतो ना नेक्स्ट टाइम सबस्क्राईब करा सांगा बाकासूर हा तर मित्रांनो